हाय मित्रांनो, ये आमचे आमचे काका मित्र, हे काका पाथरीहून आलेले आहे, पाथरी साईबाबांचं गाव इथून आलेले आहे आमच्याकडे हेअर पॅच लावण्यासाठी. यांना मी क्लिप बेस हेअर पॅच बसवणार आहे, क्लिप अँड टेप पार्ट टू मध्ये दाखवलं तुम्हाला कसा बसवलेला आहे. साईला मित्रांनो, मी SNG हेअर रिप्लेसमेंट स्टुडिओ मधून बोलतोय, औरंगाबाद संभाजीनगर मधून. माझं शॉप प्रोझन मॉल समोर आहे आणि आमचे काका पाथरीहून आलेले आहे. कोणता जिल्हा म्हटले? परभणी. परभणी जिल्हा पाथरी, साईबाबांचं गाव आहे पाथरी, तुम्हाला माहितीच आहे. तिथून आलेले आहे माझ्या युट्यूब चॅनलला बघून आणि माझे अनेक व्हिडिओ बघितले त्यांनी, माझा रिव्ह्यू बघितला, माझा फीडबॅक बघितला आणि सगळं बघून हे काका माझ्याकडे हेअर पॅच लावण्यासाठी आलेले आहे. आता मी यांना क्लिपेस हेअर पॅच बसवणार आहे, विदाउट सर्व्हिसिंग हेअर पॅच बसवणार आहे. आपल्यालाही करायचं असेल तर आमच्या सेंटरला येऊन भेटा. आमचं स्टुडिओ औरंगाबाद संभाजीनगरला आहे, प्रोझन मॉल समोर. आपल्यालाही बसवायचं असेल तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि माझा पूर्ण ॲड्रेस सगळं डिटेल्स दिलेले आहे. मला प्लीज व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला बेस्ट इज बेस्ट हेअर पॅच आणि तुमच्या वयानुसार प्लस तुमच्या एज्युकेशननुसार प्लस तुमच्या लाईफस्टाईलनुसार सगळ्या ऑल बॉलिवूड हॉलिवूड अँड टॉलिवूड या सगळ्या प्रकारचे माझ्याकडे हेअर पॅच अवेलेबल आहे. तुम्हाला बसवायचे असेल तर माझ्या सेंटरला या आणि सर्व्हिसचा लाभ घ्या. आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार तर हेअर पॅच मी कसा बसवलेला आहे सरांना आणि यांचा हेअरकट मी याच्या एजनुसार बसवणार, एजनुसार यांचा हेअरकट करणार, जेणेकरून यांचं लुक एकदम बेस्ट इज बेस्ट आलं पाहिजे. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा मित्रांनो, हे आमचे आमचे काका मित्र, हे काका पाथरीहून आलेले आहे, पाथरी साईबाबांचं गाव इथून आलेले आहे आमच्याकडे हेअर पॅच लावण्यासाठी. यांना मी क्लिप बेस हेअर पॅच बसवणार आहे, क्लिप अँड टेप पार्ट टू मध्ये दाखवलं तुम्हाला कसा बसवलेला आहे. साईला मित्रांनो, मी SNG हेअर रिप्लेसमेंट स्टुडिओ मधून बोलतोय, औरंगाबाद संभाजीनगर मधून. माझं शॉप प्रोझन मॉल समोर आहे आणि आमचे काका पाथरीहून आलेले आहे. कोणता जिल्हा म्हटले? परभणी. परभणी जिल्हा पाथरी, साईबाबांचं गाव आहे पाथरी, तुम्हाला माहितीच आहे. तिथून आलेले आहे माझ्या युट्यूब चॅनलला बघून आणि माझे अनेक व्हिडिओ बघितले त्यांनी, माझा रिव्ह्यू बघितला, माझा फीडबॅक बघितला आणि सगळं बघून हे काका माझ्याकडे हेअर पॅच लावण्यासाठी आलेले आहे. आता मी यांना क्लिपेस हेअर पॅच बसवणार आहे, विदाउट सर्व्हिसिंग हेअर पॅच बसवणार आहे. आपल्यालाही करायचं असेल तर आमच्या सेंटरला येऊन भेटा. आमचं स्टुडिओ औरंगाबाद संभाजीनगरला आहे, प्रोझन मॉल समोर. आपल्यालाही बसवायचं असेल तर माझं डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि माझा पूर्ण ॲड्रेस सगळं डिटेल्स दिलेले आहे. मला प्लीज व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला बेस्ट इज बेस्ट हेअर पॅच आणि तुमच्या वयानुसार प्लस तुमच्या एज्युकेशननुसार प्लस तुमच्या लाईफस्टाईलनुसार सगळ्या ऑल बॉलिवूड हॉलिवूड अँड टॉलिवूड या सगळ्या प्रकारचे माझ्याकडे हेअर पॅच अवेलेबल आहे. तुम्हाला बसवायचे असेल तर माझ्या सेंटरला या आणि सर्व्हिसचा लाभ घ्या. आणि सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवणार तर हेअर पॅच मी कसा बसवलेला आहे सरांना आणि यांचा हेअरकट मी याच्या एजनुसार बसवणार, एजनुसार यांचा हेअरकट करणार, जेणेकरून यांचं लुक एकदम बेस्ट इज बेस्ट आलं पाहिजे. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
जास्त पुढे झाले मित्रांनो, हे बघा आमचे क्लायंट पाथरी परभणी जिल्ह्यातले साईबाबाचं गाव इथून या आलेले आहे आणि आम्ही यांना हेअर पॅच यांच्या वयानुसार हेअरस्टाईल आणि डेन्सिटी या दोघांचं कॉम्बिनेशन करून त्यांना मी हेअर पॅच बसवलेला आहे. अरे आपल्याला बसवायचे असेल आमच्या सेंटरला या आणि हेअर पॅच बसवा. मित्रांनो, आमचे सर पाथरी जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यातून आलेले आहे, पाथरी साईबाबांच्या गावातून आलेले आहे आणि आमच्या S&G हेअर रिप्लेसमेंट स्टुडिओला यांनी हेअर पॅचची सर्व्हिस घेतलेली आहे आणि आम्ही पहिल्या पार्टमध्ये दाखवलं होतं तुम्हाला कमी कसं व्हिडिओ यांचं कसं हेअरस्टाईल होती दिसून होते, त्याच्यामुळं यांनी आज सजेशन घेतलं की मी हेअर पॅच लावणार. वयाच्या 55व्या वर्षी यांना वाटलं की नाही मला हेअर पॅच लावायचा आणि मी हेअर पॅच लावून माझा जो कॉन्फिडन्स आहे तो कसा वाढल आणि मी किती स्मार्ट दिसल. वयाची अट नसते याच्यात, याच्यात असतं तुमचं, तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ती परिपूर्ण होईल. आणि आमच्याकडे अशा काही हेअर पॅचेस आहेत की ॲज अ प्रोफेशनल हेअर आर्टिस्ट आणि हेअर पॅच बसवण्यासाठी पाहिजे वयानुसार त्याचे हेअर पॅच आणि हेअरस्टाईल ते सगळं आम्ही इन्स्टॉलेशन आणि हेअर ट्रान्सफॉर्मेशन करतो. आणि या सरांना आम्ही हेअर पॅच बसवलेला आहे, हे बघा तुम्ही त्याला कसा बसवलेला आहे हेअर पॅच, हे बघा. सर आमच्या ऑडियन्सला सांगा तुम्ही का तुम्हाला कसं वाटतं हेअर पॅच बसवल्यावर. काय सांगा, आज कमीत कमी मी 2 महिन्यापासून हे हेअर पॅच बसण्यासाठी मी पुण्याला जावा का मुंबईला जावा का औरंगाबादला जावा सगळीकडे पाहिलं, पण ह्या संदीप नाईक यांच्या बरेच मी हे पाहिले, व्हिडिओ पाहिले आणि पाहिल्याच्या नंतर मला इथं येण्याची माझं मन इच्छा झाली आणि इच्छा झाल्याच्या नंतर दुसरे बी मी तिथे व्हिडिओ पाहून मला वाटलं इथंच जावा आपण, आपला आपले माणसं आहेत आणि साईबाबाचे भक्त आहेत आणि आम्ही बी पाथरीहून साईबाबाच्या पाथरीहून आलेले आहोत का म्हणून तर आता हे दोघांचं कॉम्बिनेशन झालं. आम्ही पाथरीचे ते बी साई भक्त आणि ह्या याच्या वगैरे आमच्या हेअरचे बघा ना बुड्ढा हो गाय जवान हो गाय असं काम झालंय. आज मी 55 वर्षाचा असताना मी आज 40 वर्षासारखं वाटतोय.
आणि मला हे टक्कल असल्याच्या योगाने मला माणसात सुद्धा बसू वाटत नव्हतं. पण आज संदीप नाईक म्हणजे संदीप म्हणजे ही संधी मला संदीप नायकाने दिला. पैशाचं काय नाही हो, पैसा तर काय सांगावं, अशा माणसापुढं पैशाची काही किंमत नाही. आज मला हे बसवलं मला बरं वाटायचं. आणि मला तर वाटतंय पाथरी परभणी बीड इतर कोणी असं माझा चेहरा बघून तुम्ही बरोबर हेर पाच बसवता ही मला खात्री आहे. आणि हे बी इतर कुठं न राहता फक्त संदीप नाईक यांच्याच हेअर सलूनमध्ये यांच्याच दुकानामध्ये आणि यांच्याच पैसे ते हेअर पॅच बी नंबर एक ची डुप्लिकेट दाखवते. डुप्लिकेट बसू नका. आणि इतर तुम्हाला काय होईल एखाद्या वेळेस डुप्लिकेट चांगले दाखवून डुप्लिकेट बसू आपल्याला काय करतंय नंतर. मग आपण काय करणार की इथंच या. आज हे औरंगाबाद मध्ये बी पुन्हा तुमचं पुढं औरंगाबाद नगर आता आमचे बरेचसे ठिकाणी आमचे चालू होणार आहे. बुलढाणा माजलगाव परभणी बरेच ठिकाणी चालू होणार आहे आमचे एक एक ब्रँचेस. तरी तुम्ही सर्वांनी काय करा आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या सेंटरला येऊन आमचा हेअरपॅकचा सर्व्हिस घ्या. बेस्ट इज बेस्ट करून देईल. सर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की हे तर बँकाने आपलं इथं येण्यापेक्षा त्याला आग्रहाची भूमिका केली किंवा परभणीला तुम्ही एखादं टाका म्हणजे अजून ठिकाण आहे परभणीचे लोक असे माझ्यासारखे बरेच आहेत. करू सर आमची आणि आमच्या ऑडियन्सची रिक्वायरमेंट ऐकू. परभणीला पण चालू करू आम्ही भविष्यात. परभणीमध्ये एक ब्रँचेस चालू करून टाकू. तरी पण तुम्ही औरंगाबादच्या ब्रँचला या आणि सर्व्हिस घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईबाबा, जय साईनाथ महाराज.